जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. गणेश सरकुईटे वैनतेय विद्यालय निफाड यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस एकदम वेगळ्या पद्धतीने जयजनार्दन स्वामी अनाथ आश्रम लासलगाव येथे साजरा केला. कुमारी हिंदवी गणेश कुईटे दावसवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक हिचा वाढदिवस केकनं कापता टरबूज कापून एक प्रकारे अनाथ मुलांसमोर एक जगापुढे एक प्रकारे वेगळा उपक्रम राबून दाखवला. गणेश सर हे शिवचरित्र कथाकार आहे. त्यांनी जगापुढे एक नवीन संदेश दिला. आपण भारतीय आहे, आपण कृषीप्रधान देशात राहतो, त्यामुळे आपल्या शेतातील मुलांना टरबूज द्राक्ष वाटप करून मुलांना भेळभत्ता आवडतो म्हणून भेळभत्ता दिला. त्यांना दोन मुली आहे, मोठी मुलगी हिंदवी तर छोटी मुलगी शिवनेरी. सरांना दोन्ही मुली आहे, परंतु सर खूप आनंदी आहे. मुलीचा वाढदिवस अनाथ व वृद्धांबरोबर साजरा करून मुलीच्या चेहऱ्यावर एक नवीनच आनंद होता. गणेश सरांनी बोलताना सांगितलं की अनाथ आश्रमाचे जे बांधकाम चालू आहे त्यासाठी मी मदत करणार आहे, ही कबुली दिली. अनाथ मुलांकडे पाहून गणेश सर म्हणाले, मला तर दोनच मुली आहे, पण दिलीप गुंजा सर व संगीताताई गुंजा हे माझ्यापेक्षा भाग्यवान आहे. आज ते हजारो अनाथ मुलामुलींचे व वृद्धांचे आई वडील आहे. हे मी इथून पुढे कसलाही कार्यक्रम आपल्या मुलांसमवेत साजरा करेल, असे गणेश सर बोलले. आश्रमीय व्यवस्थापिका संगीता गुंजाळ यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी आश्रमीय संचालक सचिव दिलीप बाबूराव गुंजाळ सर, सुदामगिरी महाराज, संगीता शंकर सोनवणे, गणेश कुईटे सर, हिंदवी गणेश कुईटे, शिवनेरी गणेश कुईटे, धनश्री अरुण कुईटे आदी उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव, लासलगाव.